पण जीआर जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं तर पण जीआर मागे घेत नाही तर कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून गपचूप कारभार केलेल्या जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचा खेळ चाले रात्रीच्या गाठीभेटी करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का? राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो. एक तर धारावीकराला मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आहे तिकडनं आम्ही जाऊ देणार नाही. धारावीकराला धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे आमची आग्रहाची मागणी आहे. त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये बोलेल. पण एका धारावीची 20 धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो आम्ही उधळून जाऊ. तो ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साध्य होऊ देणार नाही. म्हणजे धारावीकरांना उचलायचं मुरुंडा देऊन टाकायचं, धारावीकरांना उचलायचं मिठागरात टाकायचं, दहिसर नाकाला टाकायचं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुर्ला मदर डेअरीमध्ये टाकायचं. तर या विकासकाच्या आणखी कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी यावर ट्रान्झिट कॅम्प बांधावे. पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे की आम्ही लावून धरलेली त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल. अन्यथा धारावीकरांना बेघर करून मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही. आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लूटमार सुरू आहे. काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही एक त्यांची नवी योजना आहे. तसंच आज ही बातमी आलेली आहे गुप्त आदेशाचे दोन बंगला. आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहितीत नाहीये की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो इथला जीआर हा काढला गेला. पण जीआर जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं तर पण जीआर मागे घेत नाही तर कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून गपचूप कारभार केलेल्या जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचा खेळ चाले रात्रीच्या गाठीभेटी करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का? आणि मुळामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साधीचा हा आहे ना भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला? मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे या सरकारात जे बसले त्यांचे चेहरे चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड घातलाय का? तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे. आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईची जागा या तुमच्या चमच्यानं घेणार आहात. ही मुंबईची जागा आहे. आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच. याचं ह्या कामासाठी हे काम भूखंड आहे. म्हणजे जसं कुर्ला मदर डेअरी असेल, मुरुंडचा नाका असेल, दहिसरचा नाका असेल, या ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल. अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. हे आज ठामपणाने मी मुंबईकरांना सांगतो. बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, आज सुद्धा काही असतील. आज मुळामध्ये तुम्ही काय आलात ते मला सांगा. काल काय भेटले काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय? मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये संभाजी गेले किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो होतो तिची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलून तुमचं काय म्हणणं आहे. आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे. ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भरण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका. त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या. त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत. आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू
शकतो। मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी, मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडी जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे, तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य, मोदीने निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासीने दुपायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीने दुपायचं नसेल, पहिले दुपायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे। आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व मान्य तोडला तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडलेला पाठिंबा द्यायला तयार। मागील 2 दिवसापासून मराठा आंदोलनाचे पुरस्कृत आहे तुम्हाला असं वाटतं का की यात पवारांकडेही जाणार आहे? नाही, मी त्याच्यात ते त्यांनी काय करावं हे काय विरोधकांना टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला? नाही, मला असं काही म्हणणं नाहीये, मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही। कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे, लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा, आम्ही मान्य करायला तयार आहोत। म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ, दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला, कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे, तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेला आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे। तर तो संघर्ष, तो अनुभव लक्षात घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा।